नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो कालचा दिवस विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा होता तर काल एक नाही दोन नाही तर काल तीन निकाल लावण्यात आलेले आहेत तर तिन्ही निकाल कोणकोणत्या विभागाची लावण्यात आलेले आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पहिला जो निकाल लावण्यात आलेला आहे तो आहे पशुसंवर्धन विभाग यामधला तर पशुसंवर्धन विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती जसे की यामध्ये बाष्पक परिचर उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक प्रयोगशाळा तंत्रज्ञ पशुधन पर्यवेक्षक तारतंत्री वरिष्ठ लिपिक आणि यांत्रिकी या सर्व पदाची भरती निघालेली होती तर मित्रांनो आता याची गुणवत्ते यादी लावण्यात आलेली आहे ठीक आहे गुणवत्ते यादी आणि निवड यादी दोन्ही तुम्हाला त्यांच्या साईडवर उपलब्ध केलेले आहे तर बघा तर बघा मित्रांनो सव्वीस मे दोन हजार तेवीसला ही भरती निघालेली होती पशुसंवर्धन विभागामध्ये यामध्ये बाष्प परिचर कोणकोणत्या पदांचा समावेश होता हे सर्व दिलेलं आहे तर आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे की यामध्ये निवड यादी लावण्यात आलेली आहे निवड झालेल्या उमेदवाराची यादी दटकर सहवर्गातील विविध पदे भरण्यात आलेले होते आणि त्याची निवड यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे जर तुम्ही यासाठी एक्झाम दिलेली असेल तर तुमची यादी या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता पदानुसार वेगवेगळी करण्यात आलेली आहे आणि निवड यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता समजा आपण वरिष्ठ लिपिकसाठी अर्ज भरलेला असेल तर वरिष्ठ लिपिकवर क्लिक करायचं त्याची पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल हे पी डी एफ डाउनलोड झालेली आहे ठीक आहे तुमचा एकूण दोनशे मार्क्सचा पेपर या ठिकाणी होता आणि या ठिकाणी मित्रांनो लिस्ट लावण्यात आलेली आहे या ठिकाणी कॅटेगरी दिलेली आहे ठीक आहे आणि कोणत्या कॅटेगरीतून तुम्ही सिलेक्ट झालेले आहे ते दिलेलं आहे आणि तुम्हाला टोटल मार्क्स किती मिळालेले आहे हे दिलेलं आहे ठीक आहे मित्रांनो तुम्ही ज्या पोस्टासाठी अर्ज भरलेला असेल त्याची यादी तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता ठीक आहे पशुधन पर्यवेक्षक मेमध्ये भरती निघालेली होती मित्रांनो तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता आपली जी निवड यादी तुम्ही पदानुसार डाउनलोड करून घ्यायची नोकर भरती निकाल एक दिवसात लागला सहापैकी तीन विभागाचे निकाल जाहीर तर आपण एक पाहिलेला यापैकी दुसरा निकाल या ठिकाणी आहे कृषी <्क्रुशी> विभागाच्या सहाय्यक अधीक्षक संवर्गाच्या भरतीसाठी एप्रिल महिन्यात जाहिरात प्रकाशित झाली होती त्याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे मात्र निवडसचिव प्रतिक्षा सूची लवकरच जाहीर करण्यात असल्याचे म्हटले आहे तर मित्रांनो कृषी विभागामध्ये सहाय्यक अधीक्षक या पदाची भरती निघालेली होती तर मित्रांनो याचा पण निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे कृषी संवर्धन विभागाचा कोणकोणत्या पदांचा निकाल लावण्यात आलेला हे पाहिलेलं आहे आणि तीन महत्त्वाचा आहे तीन नंबरचा महत्वाचा निकाल होता वन विभागाचा निकाल तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहे तर वन विभागामध्ये तो निकाल लावण्यात आलेला आहे अठ्ठावीस फरवरीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती पण दिल्या जाणार आहे तर मित्रांनो हे तीन महत्त्वाचे निकाल या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्यापैकी पशुधन विभागाची निवड यादी लावण्यात आलेली आहे तर मित्रांनो काल एका दिवसात या तीन महत्त्वपूर्ण भरतीबाबाचे निकाल लावण्यात आलेले आहे तुम्ही यापैकी कोणत्याही पदासाठी अर्ज भरलेला असेल तर आपला निकाल संबंधित वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता तर पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाचा जर निकाल पाहायचा असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्या ठिकाणी मी तुम्हाला निकाल पाहण्याची लिंक शेअर करून टाकेल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद